मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उनका परिवार एक साथ पूजा करने वाले हैं, ऐसी जानकारी घणिनाथ महाराज ने दी है। यह पूजा रिवाज के अनुसार होगी। आषाढ़ी एकादशी के अवसर पर शिंदे और उनका परिवार विठ्ठल रुक्मिणी की पूजा करेंगे। आषाढ़ी एकादशी पर विठ्ठल रुक्मिणी की पूजा मुख्यमंत्री द्वारा महाराष्ट्र राज्य के पहले नागरिक के रूप में की जाती है। एकनाथ शिंदे के राज्य के नवनिर्वाचित मुख्यमंत्री बनने के बाद वह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को पूजा के लिए आमंत्रित करने के लिए पंढरपुर मंदिर समिति की ओर से ठाणे में मुख्यमंत्री आवास पहुंचे। पूजा रिवाज के अनुसार होगी। मुख्यमंत्री से मुलाकात के बाद उन्हें पूजा के लिए आमंत्रित किया गया। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपने परिवार के साथ पूजा करने आने वाले हैं। रुको ना यार, मेरा विदाउट घूम चल रहा है। पांडुरंगाची पूजा ही माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते होत असते, त्याच निमित्त औचित्य साधून त्या ठिकाणी पंढरपूर मध्ये भव्य दिव्य असा शिवसैनिकाच्या शिंदेसाहेब मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या समर्थनार्थ भव्य दिव्य असा शिवसैनिकांनी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मेळावा ठेवलेला, त्या मेळाव्याचं देखील त्या ठिकाणी मी आज साहेबाला निमंत्रण दिलेलं आहे। साहेबांनी त्या ठिकाणी माझ्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी माझे आमंत्रण स्वीकारलेलं आहे। तर ह्या शिंदेसाहेब मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या समर्थनार्थ मेळाव्याची पहिली सुरुवात ही पश्चिम महाराष्ट्रातून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या त्या देवाच्या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साहेबांचा गट, साहेबाचे विचार हे मला वाटतं महाराष्ट्रभर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जाणार आहेत आणि साहेबांकडून आम्ही अपेक्षा करतो की महाराष्ट्राच्या सर्व संकटावरती ते मात करतील आणि सर्व संकटातून महाराष्ट्राला दूर करतील, सर्व महाराष्ट्रातील प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागतील असे आम्हाला तो माईक बघ तुझा पहिले, त्याला माईक खाली गेला। पूजा करण्याची प्रथा व परंपरा आहे, त्यानुसार माता रुक्मिणीची व श्री विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी आदरणीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे 9 तारखेच्या मुक्कामास श्री क्षेत्र पंढरपूरला येऊन 10 तारखेला पहाटे 2 वाजता महापूजा संपन्न करणार। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।